बगसये गेली कुटरानी गोड किती रंकाळ्याच पाणी बगसये गेली कुटरानी गोड किती रंकाळ्याच पाणी इथं नाही नाही तिथं नाही नाही इथं बिनाय न तिथं बिनाय मग बगसये गेली कुटरानी गोड किती रंकाळ्याच पाणी अंगणात परसात मळ्यात खळ्यात अल्ल्याड पुल्ल्याड कुट बी नाही राणी कसे गेले कुठे राणी गोड किती रंकाळ्याच पाणी राणी खुशाल आहे तरी कुठे जरा लाजत आहे तरी कुठे राजाच्या संगतीनं घोड्यावर जाया सजत आहे लाजत आहे मूर्खत आहे हसत आहे आताला वाहळ दहीच्या गाणी काय करावर रात निघाली आताला वाहळ दहीच्या गाणी काय करावर रात निघाली जोशात हाय लई जोमात हाय भरम चार्याच व्रत ह्याच हाय 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 अर गाडी मरताना पैलवान तू असा कसा गेला पाटावर हळदीच्या किती बी समजावून समजाया नाही तू फिरून फिरून गंगा वेश सुकायच्या अर गाडी मरताना पैलवान तू असा कसा गेला पाटावर हळदीच्या किती बी समजावून समजाया नाही तू फिरून फिरून गंगा वेश आबा शिरपती म्हणला बोलिवलं मला अरे एक सांगायचं होतं तुम्ही नुसतं सांगा काय पाहिजे राणादाचं लगीन आहे लय भारी व्हायला पाहिजे अरे राणादाचं लगीन ठरलं उद्या लगीन बी होणार अरे पण नवरा नवरी लगीन झाल्यावर राहणार कुठं कुठं म्हणजे वाड्यातच की अरे वय पण वाड्यात कुठल्या खोलीत एक काम करा तुम्ही तुमची खोली रिकामी करा आणि आपल्या लाडक्या भावाला द्या आणि तुम्ही या खालच्या खोलीत राहायला सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे बदामाचे तुकडे टुटी फ्रुटी डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला तो आनंद महत्त्वाचा हसत राहा आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी अभिनंदन आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी अभिनंदन काय आलं काय झालं काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली
तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेह आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया.